आयुष्यात प्रत्येक वेळा आपल्याला सेकंड चान्स मिळेलच असं नाही, पण तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर तुम्हाला सेकंड चान्स नक्कीच मिळू शकतो। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजकाल बदललेली जीवनशैली आणि आहारामध्ये आपण केलेले बदल याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि प्री डायबिटीसचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यातलेच एक असू शकता, कारण या इन्सुलिन रेझिस्टन्स आणि प्री डायबिटीसची काहीच लक्षणं नसतात, त्यामुळे याची व्यवस्थित सखोल माहिती तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे। कारण तुम्हाला जर याची व्यवस्थित आणि सखोल माहिती असेल तर आपण वेळीच निदान करू शकतो आणि पुढे भविष्यात होणारे सगळे धोके टाळू शकतो। आता हे धोके कुठले आहेत माहिती का? तर टाइप 2 डायबिटीज, हृदयाचे आजार, बऱ्याच प्रकारचे कॅन्सर, वजन वाढ, अशा जीवघेण्या आजारांचे धोके आपण नक्कीच टाळू शकतो। इन्सुलिन रेझिस्टन्स ही अतिशय गुंतागुंतीची कंडिशन आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? आपल्या शरीराची सगळी कामं, आपल्या शरीराच्या सगळ्या संस्था व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते। आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते? तर आपण जेव्हा अन्न घेतो किंवा आपण जेव्हा अन्न खातो त्या अन्नाचं पचन होऊन त्याच्यातून मिळणारी साखर रक्तात सोडली जाते आणि मग ही साखर पेशींपर्यंत पोचते आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते। बरं, काय होतं माहिती का? रक्तामध्ये जेव्हा ही साखर सोडली जाते तेव्हा ती डायरेक्ट पेशींमध्ये शोषली जात नाही, तर असं समजा की त्या पेशींना एक कुलूप असतं आणि त्या कुलपाची किल्ली असतं इन्सुलिन। म्हणजे जेव्हा जेव्हा रक्तामध्ये साखर सोडली जाते त्या त्यावेळी मेंदूला संदेश पाठवला जातो आणि मग स्वादुपिंडांमधनं इन्सुलिन नावाचं हार्मोन आपल्या शरीरात सोडलं जातं आणि मग हे इन्सुलिन पेशींचं कुलूप उघडतं आणि रक्तातली साखर ही पेशींमध्ये शोषली जाते। ही आपल्या शरीरामध्ये घडणारी एकदम नॉर्मल नैसर्गिक प्रक्रिया आहे। आता इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये काय होतं माहिती का? की त्या ज्या पेशी आहेत ना, त्या पेशी रेझिस्ट करायला लागतात। म्हणजे तुम्ही अन्न घेता, त्या अन्नाचं पचन होतं, रक्तामध्ये साखर शोषली जाते आणि मग इन्सुलिन तयार होतं आणि इन्सुलिन पेशींच्यापर्यंत जातं आणि कुलूप उघडायचा प्रयत्न करतं, पण पेशी याला रेझिस्ट करतात। म्हणजे याला, या इन्सुलिनला पेशी रेझिस्ट करतात, म्हणून याला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात। कारण सगळी प्रक्रिया तर नॉर्मल होतीये, पण पेशी रेझिस्ट करतात इन्सुलिनला। इन्सुलिन दारापर्यंत तर येतं, पण पेशी या इन्सुलिनला दाद देत नाहीत, त्या इन्सुलिनला रेझिस्ट करत राहतात। मग काय होतं माहिती का? रक्तामध्ये साखर तशीच राहते आणि रक्तात साखर आहे असं बघून शरीर परत मेंदूला असा संदेश पाठवतं की रक्तामध्ये साखर आहे, इन्सुलिनची गरज आहे, मग आणखीन इन्सुलिन तयार केलं जातं आणि मग पूर्ण जोर लावून लावून इन्सुलिन तयार केलं जातं आणि मग ही जी साखर आहे ती पेशींमध्ये जाते। म्हणजे ही नॉर्मल प्रक्रिया नाही आहे, रेझिस्ट होतं त्यामुळे जास्तीचं इन्सुलिन तयार होतं आणि मग त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी ही नियंत्रणात ठेवली जाते। म्हणजे काय होतं, या रेझिस्टन्समुळे रक्तातल्या साखरेची पातळी नॉर्मल ठेवण्यासाठी स्वादुपिंडाकडनं पूर्ण जोर लावला जातो आणि भरपूर इन्सुलिन तयार केलं जातं आणि मग त्यामुळे आपल्या रक्तातली पातळी ही नॉर्मल राहते। पण एक दिवस काय होतं की हा सगळा जोर लावून संपतो आणि मग आपल्या स्वादुपिंडाची जास्तीत जास्त इन्सुलिन तयार करण्याची कॅपॅसिटी सुद्धा संपते आणि मग होतो प्री डायबिटीज। मग काय होतं की इन्सुलिन कमी पडायला लागतं आणि मग रक्तामध्ये साखर साठत राहते, मग आपल्याला प्री डायबिटीसची लक्षणं दिसायला लागतात। म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये पूर्ण जोर लावून रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाते, त्यामुळे आपल्याला काहीही लक्षणं दिसत नाहीत, आपल्याला कळत पण नाही की आपण इन्सुलिन रेझिस्टन्स आहोत। आणि मग पूर्ण जोर लावून संपला
की आपण प्री डायबिटीजमध्ये येतो. प्री डायबिटीज म्हणजे काय असतं माहिती का, की तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा थोडीशी जास्त असते, पण ती डायबिटीज म्हणजे टाईप 2 डायबिटीज आहे तुम्हाला असं म्हणता येण्या इतपत पण जास्त नसते. म्हणजे तुम्ही त्या प्री डायबिटिक स्टेजमध्ये राहता. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सगळ्यात पहिले तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, पण त्याची काहीच लक्षणं नसतात. मग हळूहळू तुम्ही प्री डायबेटिक होता, कारण मग रक्तातल्या साखरेची पातळी ही थोडीशी वाढलेली असते, म्हणजे मग तुम्ही प्री डायबेटिक कॅटेगरीमध्ये येता. आणि जेव्हा तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी ही अतिशय जास्त वाढलेली असते आणि इन्सुलिनचं कामही कमी झालेलं असतं किंवा इन्सुलिनचं प्रोडक्शन बॉडीमध्ये कमी झालेलं असतं, त्यावेळी तुम्हाला टाईप 2 डायबिटीज होतो. म्हणूनच इन्सुलिन रेझिस्टन्सचं योग्य आणि वेळीच निदान केलं तर तुम्ही टाईप 2 डायबिटीजचा धोका नक्कीच टाळू शकता. जीवनशैलीमध्ये बदल, आहारामध्ये बदल करून तुम्ही हे धोके टाळू शकता. एवढंच नाही तर इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये तुम्हाला इतरही काही आजारांचे धोके असतात, जसं की PCOS, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज, उच्च रक्तदाब, हृदयाचे वेगळे वेगळे आजार, वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, वाढलेलं ट्रायग्लिसेराइड्सचं प्रमाण, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, मेटाबॉलिक सिंड्रोम, अशा कितीतरी आजारांचा तुम्हाला धोका असू शकतो. बघितलं ना, तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज बरोबरच इतरही आजारांचा धोका असू शकतो. आता रिसेंट स्टडीजमध्ये असं सिद्ध झालंय की 50% भारतीयांना आणि 85% अमेरिकन लोकांना या इन्सुलिन रेझिस्टन्सचा आणि प्री डायबिटीजचा धोका निर्माण झालेला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की इन्सुलिन रेझिस्टन्स, प्री डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये नेमका फरक काय आहे. तर मी तुम्हाला समजवलं तर आहेच, पण परत एकदा समजवते. तर हा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे ना, हा कुणालाही होऊ शकतो आणि हा टेम्पररी किंवा परमनंट असू शकतो. म्हणजे हा क्रॉनिकही होऊ शकतो, आणि जेव्हा हा क्रॉनिक होतो त्याच्यानंतर तुम्हाला प्री डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीजचा धोका निर्माण होतो. आणि इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये जर तुम्ही रक्तातल्या साखरेच्या पातळीची तपासणी केली तर ती तुम्हाला नॉर्मल दिसून येते. आता प्री डायबिटीज, प्री डायबिटीजमध्ये काय होतं माहिती का, हा पण कुणालाही होऊ शकतो. जर तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स क्रॉनिक झाला तर तुम्हाला हे प्री डायबिटीज होऊ शकतो. याच्यामध्ये काय होतं माहिती का, तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी वाढलेली तर असते, पण इतकी पण वाढलेली नसते की त्याला तुम्ही टाईप 2 डायबिटीज म्हणू शकता. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्सची पुढची जी स्टेज आहे ती प्री डायबिटीज आहे. आणि प्री डायबिटीज झालेला असेल आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. टाईप 2 डायबिटीजमध्ये तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळीसुद्धा वाढलेली असते, तुमच्या इन्सुलिनचं कामही कमी झालेलं असतं, स्वादुपिंडाचं काम कमी होऊन शरीरामध्ये इन्सुलिन हा हार्मोनसुद्धा कमी प्रमाणात किंवा इन्सुलिन हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये तयार होतो किंवा कमी प्रमाणात तयार होतो किंवा इन्सुलिन तयार होणं बंद होतं. म्हणून मग तुम्हाला बाहेरून इन्सुलिनच्या गोळ्या, इन्सुलिनची इंजेक्शन घ्यायची गरज लागते. थोडक्यात काय, तर इन्सुलिन रेझिस्टन्स ही पण अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये पेशी इन्सुलिनला जसं पाहिजे तसं रिस्पॉन्ड करत नाही, रेझिस्ट करतात, त्यामुळे आणखीन इन्सुलिन तयार होत राहतं आणि तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी संपूर्ण जोर लावून इन्सुलिन तयार केलं जातं. मग एक कंडिशन निर्माण होते ज्याला हायपर इन्सुलेनिमिया असं म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये जेवढं गरजेचं असतं त्यापेक्षा जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार केलं जातं आणि याला मेडिकलच्या भाषेमध्ये हायपर इन्सुलिनेमिया असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे, याचे सिम्पटम्स काय आहेत. तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की याचे फार काही सिम्पटम्स नाही आहेत, पण काही काही लोकांमध्ये हे सिम्पटम्स दिसून येतात. ते म्हणजे काखेमध्ये काळपट डाग दिसणे, मानेच्या मागे मानेच्या अवतीभोवतीची जी त्वचा आहे ती काळवंडते, तिथेही काळे चट्टे किंवा काळे डाग दिसायला लागतात, त्वचेवर छोटे छोटे बम्प्स दिसतात, पाळीच्या तक्रारी वाढतात, PCOS सारखे आजार होतात, अचानक वजन वाढ होते, पोटाभोवतीची चरबी वाढलेली असते,
तुम्हाला उच्च रक्तदाबासारख्या तक्रारी वाढू शकतात, अशी काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. आता ह्या इन्सुलिन रेझिस्टन्सचा आणि प्री डायबिटीसचा धोका कोणाकोणाला असू शकतो, तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्स, प्री डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीजची जर फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला याचा धोका असू शकतो. तुम्हाला जर गरोदरपणामध्ये डायबिटीज झालेला असेल तर तुम्हाला भविष्यात हा धोका होऊ शकतो. तुमचं वजन जर अतिप्रमाणात वाढलेलं असेल तर तुम्हालाही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो. तुम्ही जर बाहेरच्या अन्नपदार्थाचं अतिसेवन करत असाल किंवा तुम्ही वारंवार बाहेरचं अन्न घेत असाल, पॅकेज्ड फूड खात असाल, कोल्ड्रिंक्स पीत असाल, पॅकेज बॉटल बंद पदार्थ आणि पेय घेत असाल, तर तुम्हालाही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो. आणि तुमचं जर बैठक काम असेल तर तुम्हालाही हा धोका असू शकतो. तुमची जर दिवसभरात कामामुळे इनॲक्टिव्हिटी असेल, व्यायामाचा अभाव असेल, तर तुम्हालाही याचा धोका असू शकतो. आणि तुम्हाला ऑलरेडी PCOS सारखे आजार असतील, पाळीच्या काही तक्रारी असतील, तर तुम्हालाही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो. आणि वय, जसं जसं तुमचं वय वाढतं तसा तसा इन्सुलिन रेझिस्टन्स, प्री डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीजचा धोका वाढत जातो. आणि मेनोपॉजमुळे किंवा कुठल्या कारणांमुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सची पातळी जर कमी किंवा जास्त झालेली असेल तर तुम्हालाही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो. काही काही औषधं आहेत त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. तुम्हाला जर झोपेच्या तक्रारी असतील, काही मानसिक आजार किंवा काही मानसिक त्रास असतील, टेन्शन असेल, तर तुम्हालाही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो. किंवा तुम्ही अतिप्रमाणात धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर तुम्हालाही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो. आता पुढचा प्रश्न, याचं निदान कसं केलं जातं? आता तुम्हाला मी वर जे जे काही सांगितले तशा प्रकारचे धोके असतील, हिस्ट्री असेल, बैठक काम असेल, तुम्ही इनॅक्टिव्ह असाल, किंवा काही जी लक्षणं मी सांगितली आहेत त्यातली काही लक्षणं जर तुम्हाला दिसली तर तुम्ही डॉक्टरांना जरूर भेटा. डॉक्टर तुमची मेडिकल हिस्ट्री घेतील, तुमची फॅमिली हिस्ट्री विचारतील, तुमची शारीरिक तपासणी करतील, तुमच्या असलेल्या लक्षणांबद्दल काही प्रश्न विचारतील आणि डॉक्टरांना जर गरज वाटली तर ते तुम्हाला रक्ताच्या तपासण्या सांगतील. या रक्ताच्या तपासण्यांमध्ये एक ग्लुकोजची तपासणी असते ज्याच्यामध्ये तुमची FPG म्हणजे फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोजची तपासणी केली जाते. याच्यामध्ये उपाशीपोटी तुमचं रक्त घेतलं जातं आणि रक्तातल्या साखरेची पातळी तपासली जाते. अजून एक म्हणजे असते ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट GTT. तिसरी तपासणी असते A1C. ही तपासणी म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिनची तपासणी. याच्यामध्ये 3 महिन्यांपर्यंत तुमच्या रक्तातल्या साखरेच्या पातळीचं प्रमाण किंवा ब्लड ग्लुकोज लेवलची तपासणी केली जाते. या ज्या तपासण्या आहेत या डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तरच करायच्या आहेत, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायच्या आहेत. आता तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तरीही तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय काय धोके असू शकतात? प्री डायबिटीज होतो आणि त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं तर टाईप 2 डायबिटीजचा तुम्हाला धोका होऊ शकतो. हृदयाचे आजार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका असू शकतो. उच्च रक्तदाबाचा धोका होऊ शकतो. रक्तवाहिन्यांचे आजार, रक्तातलं वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, ट्रायग्लिसेराइड्सचं प्रमाण आणि गुड कोलेस्ट्रॉलचं कमी झालेलं प्रमाण, याच्यामुळे हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. वजन वाढ होऊ शकते आणि मग PCOS सारखे आजार होऊ शकतात, पाळीच्या तक्रारी होऊ शकतात. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीजचा तुम्हाला धोका असू शकतो. किंवा तुम्हाला किडनीचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. रक्तातल्या साखरेचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर त्याचा परिणाम इतर संस्थांवर सुद्धा होतो. हे गुंतागुंतीचं आहे, त्यामुळे इतर संस्थांवर परिणाम झाला की मग हे किडनीचे आजार, हृदयाचे आजार, तुम्हाला पाळीच्या तक्रारी, हे या अनेक आजारांचा धोका तुम्हाला होऊ शकतो. डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारखे न्यूरोलॉजिकल आजार तुम्हाला होऊ शकतात, कारण रक्तातली वाढलेली पातळी ही नर्व्हजला सुद्धा अफेक्ट करते, मज्जातंतूंवर सुद्धा परिणाम करू शकते. या सगळ्यांमुळे काय होतं माहिती का? तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्पॅक्ट होते, डिस्टर्ब होते. त्यामुळे याचं वेळीच निदान होणं आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता प्रश्न,
डॉक्टरांनी जर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे असं सांगितलं तर आपण कशा पद्धतीने ते मॅनेज करू शकतो ते बघूया. सगळ्यात पहिले म्हणजे हेल्दी वेट मेंटेन करायचं. आता हे हेल्दी वेट म्हणजे काय, तर तुम्ही जाड आहात, तुम्ही बारीक आहात असं नाही मी म्हणत आहे, तर तुमचा बॉडी मास इंडेक्स जो आहे तो रेंजमध्ये असला पाहिजे आणि पोटावर जी चरबी असते ती कमी करायचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. दुसरं म्हणजे व्यायाम. व्यायामामध्ये तुम्ही रोज 45 मिनिट्सचा वॉक, थोडेसे स्ट्रेचेस आणि योगा हे करणं अतिशय गरजेचं आहे आणि ते पॉसिबल पण आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 1 तास ब्रिस्क वॉक पण करू शकता, रोज सूर्यनमस्कार पण घालू शकता. 2-3 सूर्यनमस्कारपासून सुरुवात करा आणि तुम्हाला जितके पॉसिबल आहेत तेवढे सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणं. आता संतुलित आहार म्हणजे काय, तर तुमच्या आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवा. मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा. सीझनल लोकल आणि ताजी फळं, सीझनल लोकल भाज्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा. तसंच मोड आलेले कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स जे आहेत त्या प्रोटीन्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा. म्हणजे तुमच्या आहारामध्ये कार्ब्स पण पाहिजेत, प्रोटीन्स पण हवेत आणि हेल्दी फॅट्ससुद्धा हवेत. म्हणजेच तुम्हाला संतुलित आहार घ्यायचा आहे. कुठला तरी एक पदार्थ कमी करायचा आणि कुठला तरी एक पदार्थच खायचा असं नाही करायचं आहे, संतुलित आहार घ्यायचा आहे. तसंच प्रोसेस्ड फूड, मैदा, साखर, ब्रेड, बेकरीचे पदार्थ, पॅकेज फूड्स, चिप्स, स्ट्रीट फूड अशा प्रकारच्या अन्नाचा कमीत कमी वापर करायचा. हेल्दी फॅट्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. हे हेल्दी फॅट्स आपल्याला कशा कशातनं मिळतात, तर तेलबियामधनं मिळतात, सुक्या मेव्यातनं मिळतात, बदाम, अक्रोड सारखा सुका मेवा, जवस, तिळासारख्या तेलबिया, चिया सीड्स आहेत, खरबूज, टरबूज, भोपळ्याच्या बिया, खोबरं, अवोकॅडो अशा वेगवेगळ्या पदार्थांमधनं आपल्याला हेल्दी फॅट्स मिळतात. त्यांचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करा. तसंच भरपूर प्रमाणात प्रोटीन्सचाही आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. आणि हे संतुलित आहार आपण जेव्हा घेतोय ना, तेव्हा त्याच्या पोर्शन साईजकडे पण लक्ष द्यायचा. आहार संतुलित आहे म्हणून तुम्ही कितीही खाऊ शकता असं नाहीये, त्याच्या पोर्शन साईजकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. जास्तीत जास्त असे पदार्थ तुमच्या आहारात घ्या ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो असेल. लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांमुळे रक्तामध्ये साखर हळूहळू सोडली जाते, एकदम चढ उतार होत नाहीत, त्यामुळे अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा. दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिऊन तुमची बॉडी हायड्रेटेड ठेवायचा प्रयत्न करायचा. धूम्रपान, मद्यपानाचं प्रमाण कमी करायचं. आणि तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल किंवा तुम्ही प्री डायबेटिक असाल तर तुम्ही कुठल्या प्रकारचे पदार्थ खाऊ शकता, कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्ही बनवू शकता, कुठल्या कुठल्या प्रकारचे पेय तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता, याची एक सिरीज मी माझ्या चॅनलवर सुरू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबाबरोबर शेअर करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.